मंडळी नमस्कार। नमस्कार। आज आपल्याकडे दोन वासुदेव स्वतः चालत आलेले आहेत आणि तसं बघायला गेलं तर सगुणाबाग जी आपली आहे ही खूप ग्रामीण भागामध्ये आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये असली तरी ग्रामीण भागाच्याही आतमध्ये आहे। आपल्याला सगळ्यात जवळचं मोठं गाव म्हणजे नेरळ गाव लागतं, आपण कर्जत तालुक्यामध्ये येतो आणि नेरळ गावाच्या बाहेर एक आमचं जे म्हणजे सगुणाबागेचं जे गाव आहे ते सगुणाबागच्या गावामध्ये, त्याचं नाव मालेगाव आणि मालेगावचे सुद्धा साधारणपणे 1.5 किलोमीटर आतमध्ये सगुणाबाग आहे। तर इथे आज ते दोघं जण आलेत आणि आपण त्यांना बघूया। आता वासुदेव जे आहेत हे पूर्वी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक अगदी बरे शहर का असे ना, म्हणजे डोंबिवली ठाणे वगैरे सारख्या शहरांमध्ये सुद्धा वासुदेव अगदी गल्लोगल्ली जायचे, पण आता गेल्या 40-50 वर्षापासून हे सगळं कमी कमी व्हायला लागलेलं आहे। तर आपण जरा त्यांच्याशी दोन गोष्टी बोलू। आज ते सगुणाबागेमध्ये आलेत, आज आपल्याकडे पर्यटक सुद्धा आहेत, एक समजा 150-200 पर्यटक आहेत, आज काही लहान मुलं आहेत आपल्याकडे शाळेची, तर आपण वासुदेव ही काय परंपरा आहे त्यांच्याकडनं जरा ऐकून घेऊया। नमस्कार। नमस्कार। काय म्हणताय तुम्ही, आपलं नाव काय, आपलं नाव कसं? वासु म्हणजे धनराज जोशी वासुदेव महाराज। धनराज जोशी वासुदेव महाराज। आता हे वारीलाच फक्त भेटत, बाकी ठिकाणी कमी कमी होत चाललेली आहे चौकर परंपरा। अच्छा। काही काय हाय फाई लोक आता वासुदेव म्हणत नाही, जॉकर म्हणत आहे आम्हाला सर्कसमधून, त्यांना ते कळत नाही। बरोबर बरोबर। नाही नाही नाही, लोकांना ज्यांना कळत नाही ते जाऊ दे, पण आपली काय म्हणजे एक्झॅक्टली कशी परंपरा आहे? आपले हे आपले मुलगा आहे का? अच्छा, अरे छान। काय तुमचं काय नाव? आमचं करण मुंडे नाव। करण, ओके, ठीक आहे, छान। सांगा मग आपलं कसं काय नक्की वासुदेव म्हणजे काय किंवा काय काय? काही गावात आलो म्हणजे बांडुरंगाचे गाणे म्हणत जायचे, देवाचे नाव घ्यायचे। अच्छा, जनजागृती करायची। कशाविषयी जनजागृती करायची? गाणे म्हणायची, आशीर्वाद द्यायचा, कोणी दिलेलं दान घ्यायचं नाही, तर आपलं जायचं। बरोबर बरोबर। ज्यांच्याची इच्छाचा प्रश्न। आणि तुम्ही आणि ही कधीपासूनची परंपरा आहे आपली वासुदेव फिरणं? आजोबा वाढल्यापासून नाही, पण म्हणजे महाराष्ट्रात कधीपासूनची परंपरा आहे वासु महाराजांच्या काळात? महाराजांच्या काळापासून। आणि मग तेव्हा कसं होतं म्हणजे वासुदेवांचं नक्की काम काय होतं तेव्हा? जासूस मधून जायचे, धडा करायचे, स्वतःच्या जीवाचा विचार करीत नव्हती। अच्छा अच्छा। महाराजांचे जासूस म्हणजे आपल्या महाराजांना निरोप पोहोचवणे। बरोबर। म्हणजे कारण त्यांना कोणी मध्ये अडवायचं नाही, कोणी वासुदेवांना मध्ये कोणी अडवायचं नाही, ते सगळीकडे कुठे जायचे त्यांना सगळ्या गोष्टीची माहिती असते। काय का संकष्ट असलं, काही कळलेलं असलं, आपल्याला माहिती झालेलं असलं, तिथपर्यंत पोहोचवायचं। बरोबर बरोबर। म्हणजे ह्या भेसवर। अच्छा, कळत नव्हतं। बरोबर बरोबर, छान। मग हा आपला जो बेस असतो असा, म्हणजे जे काय आपलं, आता मी सर्वसाधारण माहितीसाठी म्हणतोय, म्हणजे वासुदेव म्हणजे कोणाचा अवतार? श्रीकृष्णाचा अवतार का? अच्छा अच्छा। आणि हे मग श्रीकृष्ण रखमाबाई असे वरती आहेत, आणि मग कसं कसं आपल्या याच्यामध्ये काय काय असतं मग हे आपलं आपल्याकडे काय काय असतात, म्हणजे उदाहरणार्थ वाद्य काय काय असतात किंवा टाळ चिपळे असते? ह्याला काय म्हणतात? टाळ चिपळे, हे चिपळे आणि टाळ। अच्छा, तसा टाळ आणि ह्या चिपळे, अच्छा, ह्या लाकडाचे असतात का? लाकडाचे। अच्छा अच्छा अच्छा। आणि वासुदेव काय, मग तुम्ही आता सगळीकडे जाऊन देवाच्या विषयी गाणी म्हणणार? फक्त गावात जाऊन फिरे करायची, हा हा, आपलं गाणे म्हणायचे, पांडुरंगाचे नावं घ्यायची, कुणी आमावल्या सोपाने तांदूळ दान करायचं, काही दक्षिणा। हा नाही, ते दक्षिणा वक्षिणा ठीक आहे, पण म्हणजे आपण श्रीकृष्णाच्या ह्या म्हणता का तुम्ही? त्यांच्या नवीन पिढी जी आहे, जे नवीन कलियुग आहे, त्या कलियुग कळलं पाहिजे की वासुदेव काय, त्याबद्दल जनजागृती करायला लागते सगळं। बर, ठीक आहे। लोकांना कळलं पाहिजे पांडुरंगाचं गाणं म्हणायची, लक्षात। बर बर बर, ठीक आहे। सो अशा प्रकारे मंडळी आपल्याकडे वासुदेव दोघं जण आलेले आहेत आणि आपण आज इव्हन आमच्यासाठी सुद्धा म्हणजे ही परंपरा जास्त देशावरती जास्त आहे आपल्या कोकणामध्ये पेक्षा। बरोबर, कोकणापेक्षा पंढरपुरात सातारला सांगलेलं आहे, पण कमी कमी। बरोबर, हा भाग जरा कोकणामध्ये येतो त्याच्यामुळे तशी कोकणामध्ये थोडी कमी परंपरा असेल वासुदेवांची, पण जास्त म्हणजे मला वाटतं पंढरपूर दिशेला भरपूर वारी संघ जास्त, वारीच्या बरोबर सगळ्यात जास्त। वर्ष कोरोनामुळे काही वारी झाली नव्हती, पण या वर्षी खूप गर्दी होती, पब्लिक होत। बरोबर बरोबर। सो वासुदेव जे आहेत ते आज वासुदेव आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण आपण एनिवे सगुणाबागेमध्ये संपूर्ण ग्रामीण जीवनाविषयी लोकांना सांगत असतो आणि आज आपण लकी आहोत की ते वासुदेव आपल्याकडे आलेले आहेत, ते आज आपल्या सर्व पर्यटकांना सुद्धा भेटतील, सगळ्यांना सांगतील। आज आभारामा आपण इकडे आहेत, त्यांना आपण बघूया, आपण त्यांच्याकडनं ऐकूया आणि कशाप्रकारे हा सगळा कार्यक्रम होतो तो आपण बघूया आता। सो इथे जे आहेत मंडळी आज आपल्या इकडे, ही सगळी कुलाब्याचं एक कॉलेज आहे, कुलाब्याचं शाळा आहे, शाळेची मुलं आलेली आहेत आणि ते पलीकडे आपले इतर पर्यटकसुद्धा आहेत, ते पलीकडे ते काही वासुदेव आपले थांबलेले आहेत, थोड्या वेळामध्ये आपली हे आता सगळं चालू होईल आणि त्याच्यानंतर मग आपण वासुदेवांचे किती माणसं त्याला आनंदाने बघतायत ऐकतायत ते आपण बघूया।
वासुदेव परंपरा आता खूप कमी होत चाललेली आहे आणि बऱ्याच वेळेला आता गावागावांमध्ये किंवा काही ठिकाणी वासुदेवांना जोकर वगैरे सुद्धा म्हणतात, अत्यंत चुकीचं आहे, म्हणजे मूर्खपणा आहे. जी भारताची जी आपली संस्कृती आहे ग्रामीण भारताची, त्याच्याने वासुदेवांना बऱ्यापैकी महत्त्व होतं, त्यांना वासुदेवांना भरपूर महत्त्व आहे अजूनही. आणि गावागावांमध्ये जेव्हा हे वासुदेव पूर्वी जायचे तेव्हा ते सकाळी एकदम पहाटे पहाटे हे लोक गावकऱ्यांना उठवायचे, त्याच्यानंतर मग त्यांच्याकडनं काहीतरी त्यांचे ऐकायचे, काहीतरी देवाचे दोन शब्द, आणि त्याच्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढचं काम चालू करायचे. अशी साधारणपणे संस्कृती होती. पण बघूया आता पुढचं काय ते. सो आपण आपल्या सगळ्या पर्यटकांना आता पाठीमागे जमवलं आहे आणि वासुदेव पण आहेत. वासुदेवांना पण कदाचित थोडंसं ओव्हरवेल्मिंग झालं असेल इथे ते बघायचं ऐकायचं. ते काय म्हणत आहेत मला पण एक्झॅक्टली माहीत नाही, पण बघूया ते काय म्हणत आहेत. जोशी साहेब मस्त झाला एकदम कार्यक्रम. हे आपल्या हातातले हे ह्याला चिपळी म्हणतात आणि ही टाळ का? हा टाळ पकडायची पद्धत एकदम छान आहे, अशी वेगळी असं पकडून असं. अच्छा, आणि ह्याच्यावरती काही हे आहेत का? असं कासवाचं चिन्ह आहे का? कासव असतं काय असतं? काही काही याच्या वाचतं, काही काही जात घेत काही नाही, माणसाने जाती केले, आपण जाती वाटले, पांडुरंग नाही वाटले. बरोबर, ठीक आहे, छान, ओके.